गुड मॉर्निंग यू टू फॅमिली. शुभ सकाळ, मस्त सकाळ झालेली आहे. हॅपी सॅटरडे. हा सॅटरडे ना मी विसरून जाते. आज शनिवार आहे. आज एक्सरसाइज करने का दिन है. कुछ भी एक्सरसाइज करने के दिन तो रोज रहते. शनिवारी कसं असतं, आम्ही दोघं एकत्र जातो ना, मला सुट्टी असते. सो एकत्र एक्सरसाइज करण्याची मजाच वेगळी आहे. काय बोलती. सो आज आहे रमजान ईद, आज आहे अक्षय तृतीया. दोन गोष्टी एक संगती आलेल्या आहे आणि दोन्ही गोष्टीच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. रमजान ईद माझे कोणी सबस्क्राईबर असतील मुस्लिम, माझे सगळे फ्रेंड्स आहेत. सो त्यांनी मला आमंत्रण दिलेलंच आहे आणि वेळ मिळाला तर नक्की जाणार त्यांच्या घरी भेटायला, शीरकुर्मा खायला. काय शीरकुर्मा खायला आणि काय नॉनव्हेज बिर्याणी खायला. आणि अक्षय तृतीया स्पेशल, आता थोडस तिकडे वळूया आपण. अक्षय तृतीया आहे प्रणित. हो प्रणित, आता कसं तोंड लपवेला. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. खूप चांगला मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्ताचा आपल्याला भरभरून फायदा उचलायचा आहे. प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्याला काहीतरी छान छान उगाच लोकांना खर्चात पाडू नको. अरे बघ, एकदम छोटीशी तुला माहिती आहे, अक्षय तृतीयेला माझे पप्पा नेहमी काही ना काहीतरी बनवतात आणि त्यामुळेच भरभराट होत गेलेली आहे. सो प्रणित ही काहीतरी बनवणार आहे त्याच्या बायकोला. किती असं हसून तरी बोल. हा चालेल, काहीतरी छोट असून, म्हणजे एखाद्या नाकातली फुली तरी छोटीशी फुली हे नाका. बघा हे मी घातली ती डायमंडची आहे. काहीतरी देऊ शकतो ना छोटस एक मला. पण प्लीज प्रणित, आज जर आज मला म्हणजे मनाला लागेल तू आज काय बनवलं नाही तर. गेलं अक्षय तृतीयेचं पण ब्लॉग बघा तुम्ही, जर नोटीस केलं असेल माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही. त्यावेळी आहे ना मी स्वतः, मला सोनं नाही घेतलेलं बट चांदी बनवली होती. पण आता एवढ्या सोन्यासारखी बायकोसाठी तुम्ही छोटस सोनं नाही घेऊ शकत. दोन सोने. तीन सोनं नको. एक सोनं 11 वर्षाचं आणि एक सोनं 3 वर्षाचं. खूप जास्त सोनं झालं आमच्याकडे. 13 किलोचं सोनं झालं. आम्हाला थोडस आजच्या दिवशी प्रणित, एक छोटस एक ग्राम मध्ये काय ना बनवू शकत तू. बघ मी लोकांना सांगते, तुला काहीतरी वाटलं पाहिजे. बघा मी आता ब्लॉग बंद केला ना तर प्रणित खूप असं राग येणार. गप्प बस, वेड्यासारखी काय पण सांग बडबडत असते. तो बनवणार, बनवेल माझा प्रणित, मला माहित आहे. मी सगळी इच्छा पूर्ण करतो, खरं सगळी इच्छा पुरी करतो. तो खरं चांगला आहे, गुणाचा नवर. प्लीज मी थोडं गाडी ट्रॅक वरती आणीन हळूहळू. तर चला, अशीच आपली छान सुरुवात झालेली आहे. आज ब्रेकफास्ट मध्ये घरी गेल्यानंतर मी तरी असा विचार केला की स्प्राउट्स काल बनवले, त्यातले अर्धे बाकी आहेत, तर त्याचा आपण डोसा बनवूया, डोसा अँड चटणी, आणि नंतर मग काहीतरी गोड जेवण बनवूच. आता मी जिम मध्ये जातो, खूप वेळ झालेला आहे. 7:15 होऊन गेलेत आणि आम्हाला 7:00 पोहोचायचं असतं, नाही ते पनिशमेंट भेटेल. चला आता मी पटकन जिमला जाऊन फटाफट एक्सरसाइज करून मग परत गाडीमध्ये भेटणार. परत मी विचार करणार साहेबांच्या डोक्यात काहीतरी विचार आलेला आहे का नाही, काय बनवायचं. बाय बाय. लाल झालीस? लाल कसे टोमॅटो सारखे दिसतोय आपण. टोमॅटो. सो वर्कआउट झालेला आहे. आता किती वाजले प्रणित? आता 8:30 झाले. आता आम्ही घरी जातोय. घरी जाताना आता थोडं ज्यूस पिणार प्रणित आणि मी. कोणता ज्यूस पितो आपण? डायट ज्यूस पितो. दूध, दुधी, आवला, लेमन सॉल्ट. हा तो वाला तुम्ही घरी बनवू शकता तो पिल्यानंतर. दुधीने कसं फॅट लॉस साठी हेल्प होतं. आवळा कसं तुमच्या केस, नॉर्मली वर्कआउट करतो सगळे आपले बॉडीचे व्हायटामिन्स वगैरे पण थोडेसे ड्रेन आउट होतात ना, तर तुम्ही तर आवळा वगैरे घेणार तर हेअर लॉस पण थोडस कंट्रोल मध्ये यायचं. लेमन सॉल्टनी थोडंफार जर असं एक बोलतो ना एक फॅट लॉस साठी बुस्टर टाईप फील असतं, ते होऊन जातं त्याच्या फॅट लॉस. पण त्याची टेस्ट खूप छान असते. सो दुधी आवला लेमन सॉल्ट डेफिनेटली ट्राय करा. घरी आपण बनवू शकतो, मी कधीही ट्राय केला नाहीये.
कारण आवळ्याचा ज्यूस काढायला मिक्सर मध्ये थोडासा टफ आहे. आवळ्याचा ज्यूस पण ते कपिवाचं ते एक चांगला असतो. हा ते पण बॉटल भेटते ना ती ट्राय करा, छान लागतं. आणि वेट लॉस साठी खरंच चांगलं आहे, म्हणजे तो पिल्यानंतर आपल्याला थोडासा डिफरन्स कळतो ना, फील होतो तसं. पण मी आता रागवली आहे, आयुष्याचे 12 महिने रागवत असते. काहीतरी बनव ना, खरंच दुधी हवं, लेमन सॉल्ट बनव. प्रणित प्लीज, आज हे आहे ना अक्षय तृतीय आहे ना, ह्याला सांगा प्लीज काहीतरी बनव, नाही तर मग मी रागवणार, फुल डे रागवणार. बनवायचं ना कधी, मूड चांगला असत मला रागवायचं. त्याला आता ज्यूस प्यायला जातो, मग घरी लवकर लवकर जाऊन ब्रेकफास्ट करू. आणि हे बघा, ब्रेकफास्टमध्ये आम्ही खाल्लं होतं स्प्राउट्स डोसा. सो हा जो आहे डोसा बनलेला, तो मूंग आणि मटकी, याला छान मोड आलेले मूग आणि मटकीला ग्राइंड करून त्याच्यामध्ये थोडं तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर आणि आलं लसूणची ह्या थोडंसं पेस्ट किंवा मिरची, मीठ, हळद असं घालून तुम्ही छान बॅटर रेडी करून डोसे काढू शकता विथ ग्रीन चटणी, चाय. सो हे होतं माझं मॉर्निंग ब्रेकफास्ट, आणि खूप हेल्दी डोसा आहे आणि खूप हेवी पण आहे. आणि दुपारी जेवणामध्ये थोडंसं गोड जेवण केलेलं, श्रीखंड पुरी, पुरी नव्हती चपाती होती, आणि हे शाही पनीर बनवलेलं. ह्याची रेसिपी मी कधीतरी शेअर करीन तुमच्याबरोबर. अप्रतिम असं शाही पनीर रेडी झालेलं, आणि छोटीच अशी घरगुती पूजा केलेली. सो अक्षय तृतीयेच्या परत तुम्हाला खूप 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 शुभेच्छा, सगळ्यांना भरभराट होऊ दे. आणि छान वाटलं त्या दिवशीचा दिवस, मस्तच असा गेला. क्या कर रहे हो? हर्षूची आता चालू झालेली आहे एक्झाम. हर्षू किती पेपर झाले? फर्स्ट पेपर झाला, आता मंडेला सेकंड. फर्स्ट पेपर हर्षूचा मराठीचा, नाही मराठी नाही इंग्लिशचा झालेला आहे. आणि आता बाकीचे पेपर मंडेला होणार आहेत. गुरु काय करतो? गुरु रोज गुरु असं की गंदू केस सगळ्या अंगावर फिरतो. गुरु रोज असं करून ना केस अंगावर फिरवतो. हा काय करते सोनो? सगळ्यांना सांग आज तू काय काय जेवला. आज तू काय काय जेवला? तू तू सांग तू काय जेवला. तू काय दिला? बोल. मी भात खाल्ला, वरण खाल्लं. आणि सांग सगळ्यांना काय काय जेवला. मी एना पापड देवा, वरण देवा, मँगो देवला. मँगो 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 कधी खाल्लं? कधी खाल्लं? मँगो खाल्लंच नाही. हा बॅक होम. आणि खूप मस्त वाटतंय फायनली. मी 3 ते 4 ग्रॅममध्ये छान अशी कानातली तुम्ही पाहिलंच, पण मी फक्त घेतली, बुक केली ती. आता मी 1-2 वीक नंतर परचेस करेन, आणि थोडेसे पैसे देऊन टाकले. हे सरप्राईजच आहे. मी आणि प्रणित मी अर्धे अर्ध करून आम्ही हे असं घेतलेलं आहे. सो एक आजचं माझं खूप मनाचं बोलतं ना हे बोलतं, एक विश होती की आज मला घ्यायचंच होतं, आणि फायनली ते घेतलं. मस्त वाटतंय असं अक्षय तृतीयेला. खरंच काहीतरी छोटंसं 1 ग्राम 2 ग्राममध्ये तरी बनवलंच पाहिजे आपल्याला, नाहीतरी काहीतरी असं एक वाळं म्हणून तरी आपण घेऊ शकतो. आजचा दिवस खूप चांगला जाऊ सगळ्यांना. आता आपण बाहेर चाललो, सो आता आम्ही जातोय बाहेर. इथे व्लॉग आम्ही एंड करणार आहे आता, आणि आता परत आपण एक छान ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या, असे छान छान खात राहा, हेल्दी राहा, समर एन्जॉय करा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, परत अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा, रमजानीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, थोडी लवशील. बाय.